अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची सार्वत्रिक निवडणूक 2023 ते 2028 पर्यंतची कार्यकारी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया आज जळगाव जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडली। याच निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जामनेर तालुक्यातील मतदारांकरिता जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे मतदान केंद्र उभारण्यात आले होते। या मतदान केंद्रात असलेल्या दोन बूथवर मतदान करत पतसंस्था सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। आमची जळगाव जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पतसंस्था आहे अतिशय पारदर्शी आणि चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं कामकाज या ठिकाणी होत असतं। सर्व सभासदांना समान न्याय आणि समान हक्क या तत्वावर ही पतसंस्था आज आलेली आहे। संचालक मंडळाची निवडणूक ही एक केवळ औपचारिकता असते पण ती सहकार कायद्यामुळे आपल्याला दरवर्षी घ्यावी लागते आणि आजसुद्धा खेळमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया आज आपण पूर्ण करत आहोत। आपण जर बघितलं तर सर्व उमेदवार एकाच ठिकाणी अगदी असंच खेळत ही मतदान प्रक्रिया पार पडत आहेत आणि मतदारसुद्धा उत्साहाने यामध्ये सहभागी होतात। कुठल्याही प्रकारचं गालबोट या मतदानाला लागत नाही। अतिशय पारदर्शी पद्धतीने मतदान नेहमी होत असतं। मी सर्व उमेदवारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि विजयी उमेदवारांचं निश्चित निश्चितपणे अभिनंदन करेन। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।